हे गाइस, कैसे हो? बस वेलकम टू अनदर ब्रांड न्यू ब्लॉग. मी थोडंसं विसरलो परत आसपण की आपण पुढचं काय जे स्क्रीन आहे ती ऑफ केली आहे. सो मस्तपैकी इथून बघू शकताय खतरनाक वातावरण झालं, कारण की जस्ट आता पाऊस पडून गेला आहे. आणि ब्लॉग करायचं कारण आज आपले पप्पा मंडाचे जे पप्पा आहेत मोठे मोठे ते आपण आज चालले आहेत. सो विदाई द्यायला आपण पण जातो आहे. शुभम त्यांचं जे मंडळ आहे, काल आपण गेलो होतो हिंदवीमध्ये, तर तेसुद्धा जो गणपती आहे तो खूप लवकर बाहेर पडला आहे, त्यामुळे त्यांची ह्यावेळेस सिस्टीम नाही आहे, जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे. सो बाकीच्याची करूयात आपण व्हिडिओ, आणि त्यासोबत प्रयत्न करूयात की आज गोप्रोवरनं आपण लाईव्ह येऊ. सो तो प्रयत्न करूया आपण की लाईव्ह जाईन असा. सो ऐक, लिफ्ट खाली गेली परत, पण ठीक आहे, बघू जाता आता भेटूत. वातावरणाचा जरा आपण आस्वाद घेऊया. खूप चांगल्या असं झालेलं वातावरणात आणि तिकडं पण क्लिअर झालेलं दिसतंय. सो मोस्टली वाटतं तर नाही की आज पाऊस पडेल असा. चला निघूत आता. गाईज, लिफ्टला थांबलेला असताना आढळलं की ते एक ट्रॅक्टर उभा केला आणि त्या ट्रॅक्टरवरती पाठीमा जनरेटर आहे आणि त्यापुढे सिस्टीम लावलेली आहे. जाताना आपण भेटूच, पण तुम्हाला दिसणार नाही कारण की मी आज जरासं लवकर जाणार, कारण मला लय लेट झाले जायला. गोष्ट सांगायची होती मला. अनंत चतुर्थीच्या दिवशी ना एक कायमचा इन्सिडेंट आठवतोय माझ्या, म्हणजे प्रत्येक अनंत चतुर्थीला आठवतोय. म्हणजे जेव्हा इथं शुभमकडे येतोय ना, त्यावेळेस मी पहिल्यांदा जेव्हा शुभमकडे येत होतो आणि ज्यावेळेस मी भटकले होतो, कारण की हिंदवी बिंदवी म्हणजे मला काहीच माहीत नव्हतं, गंधच नव्हता, फक्त यायचं ह्याला मिरवणूक असतं एवढंच माहीत होतं, एक दोन मंडळ तेवढी माहीत होती आधी मला, पण बाकीचं काहीच माहीत नव्हतं मला. सो त्यावेळेस मी एवढं भटकलो होतो ना एका टायमिंगला, म्हणजे काय माहीत नव्हतं कुठलं हिंदवी कुठलं दायवण कुठलं काय 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 माहीत नव्हतं मला. तो त्यावेळेस मस्त भटकलो होतो आणि तो सांगत होता इकडून या तिकडून या तिकडून जा इकडून जा, काही कळत नव्हतं. त्यातनं तोर होऊन कळालं मला की असे असे मंडळ असतात. असं दोन तीन वर्ष सलग यायला लागल्यावर ते हॅबिट झाली यायचे. तो आता दरवर्षी आपण इकडेच असतो. जाऊयात, आम भेटू, शुभमला भेटत. मला जे गणपती बघायला मिळाले ते सुद्धा बघायला मिळणार आहे. हा बघा, 21 कोटी. ऐक, वायर गेली वायर गेली वायर गेली भावा. वायर अडकल्या वायर अडकल्या. इथल्या लोकांचे केबल गेलेले आहेत, त्यांना आता घंटा गणपती बघायला मिळतो, म्हणजे मिरवणूक व्हायला मिळतं. कारण की जर बी न्यूज असेल तर बी न्यूजचं चॅनल उडाले, एसवाल्यांचं असेल तर एसवाल्यांचं उडाले. हा अवघड झाले खरं, तेव्हा येतो आलीच लगेच. गणपती तुम्ही बघितले बी नसणार असले, भारी भारी गणपती म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये किंवा कुठं बघायला मिळालं असेल असे गणपती तुम्हाला इथे बघायला मिळणार. हे कुठला आला रे कसबा तरुण मंडळ, खतरनाक रे खतरनाक खतरनाक. इथून जरा थोडंसं चालू ठेवूया आपण, म्हणजे गणपती वगैरे तुम्हाला डेकोरेशन वगैरे चांगले मिळतील बघायला. उजरू गल्ली उजूर गल्ली गणेश सेवा तरुण मंडळ. चालू आहे पापाच्या ड्युटीला, कारण की आता आपलं तिथंच आहे. बघा की तुम्हाला मज्जा दाखवतो, नंतर थोड्या वेळानं मज्जा दाखवतो एक तुम्हाला, आता नाही सांगत ती. विठ्ठल रूपात झालं, आता पुढं सांगतो माहिती, थोडंसं बंद करूया आता. आणि आपल्याला जायचं त्या समोर, त्यावेळी धनगर ढोल मागवला.
असं तुझ्या सगळं म्हणजे आता जे आपण जायचो दयावान वगैरे देतो तर तिथून एक मिनिट तिथून इथपर्यंत आपण परत येतोय म्हणजे हा रस्ता शॉर्टकट पडत असताना आपण सगळीकडनं फिरून येतोय हे दरवर्षीच होतोय आपण ज्यावेळी सिस्टीम असतं त्यावेळेस आणि यावेळी सिस्टीम नाही तरी पण तसंच आणि यावेळी सर खूप मोठा राडा झाला आहे समोरचा जो गणपती तो मगायचा त्याचा आहे मग अशी आपली केबलची वायर तुटली अडकून त्याच्या मुकुटामध्ये तर तसंच इकडे आहे रंकाळा आणि रंकाळीच्या इथून आपण जाताना आता
मध्ये बाबा विषय असा झाला आहे गाईज की आपण आता गाडीने आलो आहे परत हिंदवीच्या इथं आपण आता पाठीमा बघू शकता गणपती पप्पा घेत आहेत तिथून निघून वाईट वाटते आता गाडी घेऊयात आणि आपण जाऊयात खणीवरती इराणी खणीवरती आपल्या जिथे आता विसर्जन चाललंय चलो निघूयात लवकर शुभम थांबल्या पुढे आपले दोन मंडळ एकत्र आले असता एक हिंदवे आणि एक महाकाली म्हणून मंडळ ते दोन्ही एकत्र आले असता फोटो घेऊन चालले दोन्ही साईड बाय साईड लावल्यात आणि दोन्ही मंडळाचे काय करायला
पाणी आहे ना ¡Gracias!
होतो हिंदवी स्पोर्ट्स क्लबबरोबर जसं दरवर्षी असतोय आणि यावर्षी पण तसंच झालं आहे. आपण पूर्ण गणपती पूर्ण विसर्जित होतोपर्यंत थांबलो होतो. हा ब्लॉग इथं संपवूयात. होपसो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. दिस वॉज मी साईडवेज सायनिंग आउट. बाय बाय. आता जातो आहे दुसरीकडे म्हणजे डॉल्बी वगैरे ते बघायला, ते चालू झालं असणार आहे, ते बघायला चालू. बाय बाय. दुसरा ब्लॉग येईल.